सर्व टीचर बारावी मित्रांनो, सर्वांचं आजच्या क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण गणित विषयांतर्गत भूमिती या घटकातील समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म आपल्याला न्यू स्कूल अस्तगाव तालुका येथील तज्ज्ञ मार्गदर्शक संतोषजी कदम सर आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करणार आहे. सरांनी काल भूमितीची बिंदू रेषा जे बेसिक टॉपिक आहेत प्रत्यक्ष असं आपल्याला समजून सांगितले. सगळ्यांच्या मूलभूत संकल्पना काल क्लिअर झाल्या असतील. त्याला जोडणार समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म भूमिती हा घटक सर घेणार आहेत. तर जास्त वेळ न घालता मी सर विनंती करतो का आपण आपला आजचा घटक सुरू करावा. कदम सर. ओके, धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. पा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, त्यानंतर कोन आणि कोनाचे होणारे विविध प्रकार यांची माहिती आपण पाहिलेली होती. भूमितीतला आज त्याच्या पुढचाच घटक समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म आणि समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यानंतर होणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कोन आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे कोन आहेत, कोणांच्या कोणत्या जोड्या तयार होतात, त्यांचे कोणते गुणधर्म असतात आणि या समांतर रेषा आणि छेदिकेवर आधारित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने येतात, ते आपण कसे सोडवले पाहिजेत या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय? तर काल आपण रेषा म्हणजे काय हे पाहिलं होतं. अनंत बिंदूंचा एका ठराविक दिशेने असणारा समूह किंवा संग्रह त्याला आपण त्या ठिकाणी रेषा म्हटलेलो होतो. पण जेव्हा समांतर रेषा ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची असते त्यावेळेस त्या ठिकाणी दोन रेषा असतात. आता या ठिकाणी मी अगोदर रेषा काढतो. या ठिकाणी मी एक रेषा घेतलेली आहे आणि या रेषेला नाव दिलेलं आहे ए बी. ही आहे रेषा ए बी आणि या ए बी रेषेपासून सम अंतर, समान अंतरावर असणारी, मग ते अंतर किती असू, 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 10 मीटर, किलोमीटर किती असू द्या, काही फरक पडत नाही. याच्यापासून समान अंतरावर असणारी मी एक दुसरी रेषा घेतली. आता आपल्याला या ठिकाणी दोन रेषा दिसत आहेत. पहिली रेषा आहे रेषा ए बी आणि दुसरी रेषा आहे रेषा सी डी. आता या दोन रेषांचं वैशिष्ट्य काय आहे? तर या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत. दोन रेषा एकमेकींना कोठेही छेदत नाहीत आणि या दोन रेषांमध्ये असणारं जे काही अंतर आहे, म्हणजे बिंदू ए आणि सी या ठिकाणी असणारं जे काही अंतर आहे, तेवढंच अंतर बिंदू बी आणि बिंदू डी या ठिकाणी देखील आहे. आणि या रेषा आणखी किती, बाणाचे टोकं सांगतात की या दोन्ही रेषा अमर्याद लांबीच्या आहेत, या कितीही पुढे गेल्या तरी त्या एकमेकींना छेदणार नाहीत. जसं रेल्वेचे रूळ असतात किंवा शिडीवर आपण चढताना उतरताना शिडीच्या ज्या दोन्ही उजवीकडची आणि डावीकडची बाजू असते, शिडी किती उंच नेली किंवा रेल्वेचे रूळ आपण किती लांब नेले तरी ते जसे एकमेकांच्या जवळ येत नाहीत, त्याच पद्धतीने या ज्या असणाऱ्या समांतर रेषा असतात या समांतर रेषा एकमेकींच्या जवळ येत नाहीत. मग त्यांची व्याख्या करताना भूमितीमध्ये कशी केलेली आहे? एकाच प्रतलात असणाऱ्या, एकाच प्रतलात. आता प्रतल म्हणजे काय? तर अमर्याद सपाट पृष्ठभाग. टेबल सारखा, भूपृष्ठासारखा, आपण घरामध्ये बसले तर ज्या भूपृष्ठावरती बसतो आपण फरशीवरती, असा सपाट किंवा आपला वर्गामध्ये असणारा भिंतीवरचा फळा असेल, चौकोनी असतो परंतु तो सपाट पृष्ठभाग असतो, फक्त प्रतलाला त्या ठिकाणी मर्यादा दिलेली नसते. एकाच प्रतलात असणाऱ्या म्हणजे थोडक्यात काय? एकाच अमर्याद पृष्ठभागावर असणाऱ्या व एकमेकींना, एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा, त्यांना म्हणायचं समांतर रेषा. एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा, त्या रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा म्हणतात. आता समांतर रेषा आहेत हे दाखवण्यासाठी काय केलं जातं? तर त्या ठिकाणी भौमितिक चिन्हाचा वापर केला जातो. आता या ठिकाणी आपण आकृती घेताना काय केलेलं आहे? रेषा ए बी आणि रेषा सी डी या दोन रेषा घेतलेल्या आहेत. आता ह्या समांतर आहेत, ह्या दाखवण्यासाठी मी काय करणार? रेषा ए बी आणि तिरप्या आडव्या दोन रेषा मारणार, त्याला म्हणायचं समांतर. दुसरी रेषा आहे सी रेषा
सी डी। वाचन करताना कसं करणार आपण, रेषा ए बी समांतर रेषा सी डी। आता या ठिकाणी ह्या समांतर रेषा घेतल्यानंतर या समांतर रेषेला छेदणारी जेव्हा आपण एक उभी सरळ असेल तिरपी असेल कशी असेल रेषा काढतो तेव्हा त्या रेषेला छेदिका असे म्हणतात। त्या रेषेला काय म्हणतात, छेदिका। मुद्दा मात्र मी वेगळ्या रंगाचा पेपर या ठिकाणी वापरतो, पेन वापरलेला आहे। आता ही जी उभी तिरपी रेषा काढलेली आहे ही उभी तिरपी रेषा तिला आपण नाव देऊ एक्स आणि वाय। आता काय झालं या ठिकाणी, रेषा एक्स वाय ही रेषा ए बी आणि रेषा सी डी या समांतर असणाऱ्या रेषांना ए बी ला या बिंदू मध्ये याला आपण नाव दिलं एम आणि सी डी ला या बिंदू मध्ये याला नाव दिलं क्यू अशा दोन बिंदूंमध्ये छेदायला लागलेले आहे। आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे जे काही कोण आहेत, तयार होणारे कोण, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे जे काही कोण असतात ते कोण तीन प्रकारचे असतात। किती प्रकारचे असतात, तीन प्रकारचे, त्यांना कोणांच्या जोड्या म्हणतात। तीन प्रकारचे जे कोण तयार होतात त्या कोणांच्या काय तयार होतात, जोड्या तयार होतात। आता कोणकोणत्या जोड्या तयार होतात, तर पहिली गोष्ट कोणांची पहिली जी जोडी तयार होते, पहिली जोडी तिला म्हणतात संगत कोण। त्याला काय म्हणतात, संगत कोण, ही पहिली जोडी। दुसरी जी कोणांची जोडी तयार होते त्याला म्हणतात आंतर कोण, दुसऱ्या जोडीला म्हणतात आंतर कोण। आणि तिसरी जी कोणांची जोडी तयार होते त्या कोणांच्या जोडीला म्हणतात व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण। आता संगत कोणाचे किती जोड्या तयार होतात, आंतर कोणाचे किती जोड्या तयार होतात, व्युत्क्रम कोणाच्या किती जोड तयार होतात, तर या ठिकाणी संगत कोणाच्या ज्या तयार होतात त्या होतात चार जोड्या, आंतर कोणाच्या ज्या तयार होतात त्या होतात दोन जोड्या, आणि व्युत्क्रम कोण जे आहेत या व्युत्क्रम कोणामध्ये परत दोन प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आंतर व्युत्क्रम कोण, आंतर व्युत्क्रम कोणाच्या त्या ठिकाणी दोन जोड्या तयार होतात, आणि व्युत्क्रम कोणाचा दुसरा प्रकार बाह्य व्युत्क्रम कोण, त्याच्या दोन जोड्या तयार होतात। म्हणजे अशा संगत कोणाच्या चार, आंतर कोणाच्या दोन सहा, आंतर विक्रम कोणाच्या दोन आठ, आणि बाह्य विक्रम कोणाच्या दोन दहा, अशा एकूण 10 प्रकारच्या जोड्या तयार होतात। सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते त्यावेळेस तयार होणाऱ्या संगत कोणाच्या चार जोड्या, आंतर कोणाच्या दोन जोड्या, आणि व्युत्क्रम कोणाच्या आंतर व्युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या, आणि बाह्य विक्रम कोणाच्या 10 जोड्या तयार होतात। आता ही बाब आपल्या लक्षात आल्यानंतर संगत कोणाच्या कोणत्या जोड्या, आंतर कोणाच्या कोणत्या जोड्या, आणि व्युत्क्रम कोणाच्या कोणत्या जोड्या त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता याच्यामध्ये पहा, इथं मी ऑलरेडी वेळ जाऊ नये म्हणून अगोदरच आकृती काढून घेतलेली आहे। रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा आहेत, आणि या दोन रेषांना वाय या एका छेदिकेने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी छेदलेला आहे। रेषा एल आणि रेषा एम यांना रेषा वाय या एका छेदिकेने छेदलेला आहे। आता इथं कोणकोणत्या जोड्या तयार झालेल्या आहेत पहा, अगोदर मुद्दा मी फक्त तुम्हाला पहिला जो प्रकार होता आपण तो पाहिला होता आंतर कोण, सॉरी पहिला प्रकार पाहिला होता आपण संगत कोण। आता संगत कोण कोणते होते या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा एक कोण तयार झाला आणि हा एक कोण तयार झाला। आता नावं लक्षात देण्यासाठी आपण यांना काय करू, नावं देऊ पी क्यू आर एस टी यू व्ही, इकडे वाय आहेच। आता छेदिकेच्या एका बाजूला असणारे
आणि समांतर रेषेच्या एकाच बाजूला असणारे. आता ही जी वाय छेदिका आहे या छेदिकेच्या डाव्या बाजूला असणारे आणि या ज्या दोन समांतर रेषा आहेत एल आणि एम यांच्या वरच्या बाजूला असणारे हे जे दोन कोन तयार झालेले आहेत, कोन वाय क्यू पी, कोन वाय क्यू पी, वाय क्यू पी छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि समांतर रेषेच्या वरच्या बाजूला. अगदी तशाच पद्धतीने खालच्या समांतर रेषेच्या वरती या ठिकाणी आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला या ठिकाणी क्यू टी एस, कोन क्यू टी एस हा कोन तयार झालेला आहे. या दोन कोनांना काय म्हणायचं, संगत कोन. छेदिकेच्या एकाच बाजूला या ठिकाणी मी कंपासच्या साह्याने तुम्हाला दाखवतो, हे पहा इथं हे दोन कोन वाय क्यू पी आणि क्यू टी एस ही संगत कोनाची पहिली जोडी तयार झाली. आता सेम फक्त बाजू बदलली, आपण काय केलं समांतर रेषेच्या वरच्या बाजूला घेतले, आता समांतर रेषेच्या खालच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला पण समांतर रेषेच्या खालच्या बाजूला या ठिकाणी ही दुसरी जोडी आपल्याला दिसायला लागली. तिथं खून करतो मी त्याला, कदम सर आवाज बंद झालाय. कदम सर कदम सर कदम
हा कदम कदम सर, पिक्चर दिसतोय, आवाज फक्त. सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, कोणी लेफ्ट येऊ नका, एवढंच मिळत आवाज येईल. सेशन पुन्हा सुरू होईल एक दोन. हाँ बोलो ना सर.
नाही नाही येते, नाही येते. तुम्ही हे केलंय सर, मायक्रोफोन बंद केलाय तुमचं, ऑन करा त्याला. मायक्रोफोन ऑन, व्हिडिओ ऑन करतो. मायक्रोफोन बंद करून ठेवलाय तुम्ही, त्याच्या टच करा ना, आवाज येईल लगेच. हा आला आवाज आता. हा येतो येतोय. ओके ओके ठीक है हा ओके ओके सर, येतोय आवाज आता. हा ओके. तर समांतर रेषेला एका छेदल्यानंतर ज्या संगत कोनाची असतात त्यामध्ये पहिलं द्या. आता छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला रेषेच्या वरच्या बाजूला पहिला कोणत्या कोण क्यू आर बरोबर वाय क्यू आर त्याच्या बरोबर कोण क्यू ई क्यू टी यू ही संगत कोण तिसरी जोडी तयार. आता या ठिकाणी आता चौथीची जोडी या ठिकाणी काय खालच्या बाजूला क्यू ठिकाणी आर क्यू टी कोण आर क्यू टी त्याच्या बरोबर ती क्यू टी खाली यू टी व्ही कोण यू टी व्ही ही झाली संगत कोणाची चौथी जोडी. अशी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे संगत कोणाच्या एकूण चार जोड्या तयार होतात. संगत कोणाच्या चार जोड्या तयार होतात. आता संगत कोणानंतर त्या ठिकाणी आपण जाऊ आंतर कोण. आता या ठिकाणी पीएल आणि पीएम दोन समांतर एकदा वाय देखील ठरलेला आहे. आता या ठिकाणी आपण आंतर कोण अंतर कोणाच्या जोड्या. आता अंतर कोण समांतर रेषेच्या रेषा या दोन्ही समांतर आतल्या बाजूने रेखेच्या डाव्या बाजूला रेखेच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपण ए बी डी ई एफ जी एच अंतर कोणाची आतमध्ये तयार होत ते या ठिकाणी याच्या अंतर अंतर कोण बी सी एफ कोण बी सी कुठली जोडी तयार झाली बी सी एफ बरोबर ती ई एफ टी अंतर कोण ई एफ सी म्हणजे हा संगत समांतर रेषेच्या खालच्या बाजूचा खालच्या समांतर रेषेच्या वरच्या बाजूचा आणि दोन्ही छेदिकेच्या डाव्या बाजूचे. आता दोन्ही छेदिकेच्या उजव्या बाजूचे बी सी एफ या ठिकाणी तयार होणारा कोण डी सी एफ याच्या बरोबर तयार होणारी अंतर कोणाची जोडी डी सी एफ जी एफ सी कोण जी एफ सी ह्या झाल्या संगत अंतर कोणाच्या दोन जोड्या तयार. फक्त समांतर रेषेच्या आतून तयार होणाऱ्या जोड्या दोन्ही समांतर रेषेच्या आतमध्ये डाव्या बाजूला एक छेदिकेच्या आणि उजव्या बाजूला एक अशा संगत अंतर कोणाच्या दोन जोड्या या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर आपण तिसरीची जोडी पाहिली होती
तिसरी जोडी कोणती सांगितली होती तुम्हाला? विक्रम कोणाची जोडी. आता विक्रम कोणाच्या परत आंतर विक्रम कोण आणि बाह्य विक्रम कोण अशा दोन जोड्या त्या ठिकाणी तयार होतात. आता याच आकृतीमध्ये पहा हा जो कोण आहे या ठिकाणी याच्या या ठिकाणी तयार होणारा कोण बी सी एफ विक्रम कोण आता या ठिकाणी हा जो आहे कोण ए सी बी कोण ए सी बी याच्याशी असणारा व्युत्क्रम कोण ए सी बी आता समांतर रेषेच्या बाहेर आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला. आता व्युत्क्रम कोण खालच्या बाजूला समांतर रेषेच्या खाली आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला म्हणजे इथं तयार होणारा जी एफ एच कोण जी एफ एच ही पहिली जोडी तयार झाली. आता त्याचबरोबर इकडच्या बाजूला तयार होणारी ए सी डी कोण ए सी डी याच्याबरोबर तयार होणारा विक्रम कोण ए सी डी छेदिकेच्या उजव्या बाजूला समांतर रेषेच्या वरच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला इथं आणि समांतर रेषेच्या खालच्या बाजूला ई एफ एच ई एफ एच. आता हे जे दोन विक्रम कोण पाहिले आपण हे समांतर रेषेच्या बाहेरच्या बाजूला आहेत दोन्ही समांतर रेषेच्या बाहेरच्या बाजूला म्हणून या दोन्ही विक्रम कोणाच्या जोडीला काय म्हणायचं बाह्य विक्रम कोण या जोडीला काय म्हणायचं बाह्य विक्रम कोण. आता समांतर रेषेच्या आतल्या बाजूला तयार होणारे हे आहेत त्या ठिकाणी पहा हा कोण कोण बी सी एफ कोण बी सी एफ याच्याशी असणारा विक्रम कोण छेदिकेच्या उजव्या बाजूला समांतर रेषेच्या वरच्या बाजूला या ठिकाणी तयार होणार सी एफ जी कोण सी एफ जी. त्याच पद्धतीने दुसरा या ठिकाणी तयार होणारा हा आणि इकडचा डी सी एफ कोण डी सी एफ त्याच्याबरोबर असणारा विक्रम कोण डी सी एफ एफ ई एफ सी कोण ई एफ सी. आता हे दोन्ही पण विक्रम कोण आतमध्ये तयार झालेले आहेत समांतर रेषेच्या म्हणून त्याला आंतर विक्रम कोण म्हणायचं त्यांना काय म्हणायचं आंतर विक्रम कोण आणि समांतर रेषेच्या बाहेरच्या बाजूला तयार झालेले त्यांना म्हणायचं बाह्य विक्रम कोण त्यांना म्हणायचं बाह्य विक्रम कोण. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे संगत कोणाच्या तयार होणाऱ्या चार जोड्या पाहिल्या आंतर कोणाच्या तयार होणाऱ्या दोन जोड्या पाहिल्या आणि विक्रम कोणाच्या आंतर विक्रम कोणाच्या दोन आणि बाह्य विक्रम कोणाच्या दोन अशा एकूण 10 जोड्या पाहिलेल्या आहेत. आता ह्या जोड्या पाहिल्यानंतर यांचा गुणधर्म काय आहे तो गुणधर्म आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर या ठिकाणी हे संगत कोण पाहत असताना हे जे संगत कोणाचे चार जोड्या तयार होतात वाय क्यू पी वाय क्यू पी हा आणि त्याचबरोबर असणारा क्यू टी एस हा हे दोन्ही संगत कोण हे एकरूप असतात. एकरूप याचा अर्थ काय त्या दोन्ही कोणांचे माप हे कसे असतात समान मापे असतात. म्हणजे हा जर 110 अंशाचा असेल तर हा पण 110 अंशाचा असतो लक्षात आलंय. त्यानंतर संगत कोणाचे जेवढ्या काही या चार जोड्या होतात ह्या सर्व जोड्या ह्या सगळ्या कशा असतात एकरूप असतात. संगत कोणाची मापे ही समान असतात संगत कोणाची मापे एकरूप असतात. त्यानंतर आपण दुसरे जे पाहिले ते म्हणजे आंतरकोण. तर आंतरकोणाचे माप समान नसतात आंतरकोणाची माप समान असतातच असं नाही. जर ती सरळ अशी छेदिका 90 अंशामध्ये दाखवली तर ते 90 अंशाचे ते समान होऊ शकतात परंतु जेव्हा अशी तिरपी छेदिका त्या ठिकाणी दाखवली जाईल त्यावेळेस मात्र ते समान होणार नाही. त्याच्यामुळे आंतरकोणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी एकरूपतेचा गुणधर्म लागू होत नाही. संगत कोणाच्या गुणधर्माप्रमाणेच जे विक्रम कोण तयार होतात त्या विक्रम कोणाचे गुणधर्म देखील विक्रम कोण हे सुद्धा सगळे एकरूप असतात
समान मापाचे असतात, सगळे कसे असतात समान मापाचे असतात। आता या ठिकाणी आपण अंतर कोण पाहिले, संगत कोण पाहिले, व्युत्क्रम कोण पाहिले, त्याचबरोबर या ठिकाणी अजून जी कोणाची जोडी तयार होते ती दुसरी एक जोडी म्हणजे विरुद्ध कोण। आता या ठिकाणी हे जे समांतर रेषेला एका छेदिकेने छेदलेलं दाखवलेलं आहे, तर या ठिकाणी हा जो कोण आहे एक्स एम ए हा जो कोण आहे याच्या अगदी समोर विरुद्ध दिशेला असणारा हा जो कोण आहे बी एम क्यू याला म्हणायचं विरुद्ध कोण। म्हणजे इथं एक विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली। त्याचबरोबर कोण एक्स एम बी हा जो कोण आहे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला असणारा ए एम क्यू हा एक कोण आहे। म्हणजे ही एक विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली, ही दुसरी विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली। त्याचबरोबर एम क्यू सी हा एक कोण आहे, त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला असताना कोण डी क्यू आय हा आहे, ही एक विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली। त्याचबरोबर या ठिकाणी असणारा कोण एम क्यू डी आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला असणारा कोण सी क्यू वाय हा ही एक विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली। म्हणजे याच्याच बरोबर या ठिकाणी चौथी एक जोडी तयार होते, ती असते विरुद्ध कोण। आणि हे किती जोड्या तयार होतात, चार। ही एक जोडी, ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, ही चौथी जोडी। आणि याचा गुणधर्म काय आहे, विरुद्ध कोणाची मापे देखील कशी असतात, समान असतात। म्हणजे जेवढं ह्या कोणाचं माप असेल याचं जर समजा 120 अंश असेल तर याचं सुद्धा 120 अंश असतं, याचं जर 120 अंश असेल तर ह्या दोन कोणांचे माप रेषे जोडीतले असतात, 180 अंश भरतात। म्हणजे समांतर रेषेला एका छेदिकेने छेदल्यानंतर कोणत्याही एका कोणाचं माप तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल तर तिथं फक्त सगळ्या कोणांचे माप त्या एका कोणावरून आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात। आता या समांतर रेषा आणि छेदिका यांच्यावर आधारित काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला अजून या ठिकाणी संकल्पना क्लिअर व्हायला मदत होईल। आता याच्यामध्ये एक उदाहरण घेतलंय आपण, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा ए समांतर रेषा बी, म्हणजे ह्या ज्या काही दोन रेषा आहेत ह्या दोन रेषा एकमेकींना समांतर रेषा दिलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर रेषा एक समांतर रेषा वाय, ही एक रेषा एक्स आहे आणि ही दुसरी रेषा वाय आहे। म्हणजे उभ्या दोन समांतर रेषा आणि आडव्या दोन समांतर रेषा अशा चार रेषा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि इथं काय विचारलंय, तर एकूण संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, एकूण संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात। आता इथं आपण काय पाहिलं होतं, दोन समांतर रेषेला जर एका छेदिकेने छेदलं तर चार जोड्या तयार होतात, किती जोड्या तयार होतात, चार। आता इथं काय होतं ते आपण पाहू, दोन समांतर रेषेला परत दोन छेदिकेने छेदलं तर इथं पाहता ही एक पहिली संगत कोणाची जोडी तयार होणार, ही दुसरी कोणाची जोडी तयार होणार, ही तिसरी कोणाची जोडी तयार होणार आणि ही चौथी कोणाची जोडी तयार होणार। म्हणजे इथं किती झाल्या, चार झाल्या एकाच छेदिकेने। त्याच पद्धतीने इकडच्या इकडच्या किती झाल्या, चार झाल्या। त्याच पद्धतीने या समांतर रेषांना ह्या छेदिकेने छेदल्यामुळे या ठिकाणी परत किती होणार, चार। म्हणजे चार आणि चार असे किती होणार, आठ। मुद्दा फसवण्यासाठी प्रश्न काय दिलाय, दोन समांतर रेषा दिल्यात आणि त्यांना परत किती छेदिका छेदतात, दोन छेदिका छेदतात। मग आता त्या ठिकाणी काय होणार आहे, या दोन छेदिकेंमुळे आठ जोड्या तयार झाल्या। पण आता परत आपण जर असं केलं, या दोन समांतर रेषा पाहिल्या आणि परत यांच्या दोन छेदिका पाहिल्या तर इथं परत आपल्याला या चार संगत कोणाच्या जोड्या तयार होतील आणि परत या चार संगत कोणाच्या जोड्या तयार होतील। म्हणजे अशा पद्धतीने चार अधिक चार अधिक चार अधिक चार एकूण संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील, 16 जोड्या तयार होतील। स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर पहा, काढून घ्या। कारण एका छेदिकेने छेदलं तर चार जोड्या तयार होतात, पण इथं छेदिका पण चार आहेत, रेषा पण चार आहेत। या ठिकाणी असणारी प्रत्येक रेषा ही छेदिकेचं काम करत असल्यामुळे या ठिकाणी संगत कोणाच्या एकूण किती जोड्या तयार होऊ राहिल्या, 16 जोड्या तयार होऊ राहिल्या। त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण, आता या उदाहरणामध्ये काय केलंय पहा, रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस समांतर रेषा टी यू,
पी क्यू आर एस आणि टी यू या तीन रेषा एकमेकींना काय केलेले आहेत, समांतर दिलेले आहेत आणि त्यांना एक्स वाय ही छेदिका काय करते, छेदते. आता तर काय प्रश्न विचारलाय पहा, तर आकृतीत एकूण संगत कोनाच्या व आंतर कोनाच्या किती जोड्या तयार होतील, संगत कोन याच्या जोड्या किती होतील, अंतर कोन याच्या जोड्या तयार किती होतील आणि त्या दोघांची परत एकूण बेरीज किती होईल. आता या ठिकाणी पहा, संगत कोनाची ही पहिली जोडी तयार झाली, ही दुसरी जोडी तयार झाली याच्या बाबतीत, पहिल्या दोन समांतर रेषेच्या बाबतीत. म्हणजे इथे किती झाल्या, दोन झाल्या. आता ही एक आणि ही एक तीन, ही एक आणि ही एक चार, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला किती जोड्या तयार झाल्या, संगत कोणाच्या चार. आता ह्या दोघांच्या आणि ह्या दोघांच्या अशा चार झाल्या. आता डायरेक्ट पी क्यू म्हणजे ही आणि टी यू ही, ही झाली पाचवी जोडी तयार. आणि या ठिकाणी ही पी वाय झेड ही आणि या ठिकाणी डायरेक्ट खालची समांतर रेषा तिसरी टी यू ही, या ठिकाणी ही सहा. म्हणजे या ठिकाणी किती जोड्या तयार झाली, इकडच्या बाजूला सहा जोड्या तयार झाल्या. म्हणजे याच्या दोन, याच्या दोन आणि परत ह्या दोघांच्या दोन, दोन 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 अशा इकडच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला सहा जोड्या तयार झाल्या. त्याच पद्धतीने उजव्या बाजूला इकडे सुद्धा ही एक, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि परत ही एक पाचवी आणि परत ही एक सहावी, इकडच्या बाजूला किती तयार झाल्या, सहा. म्हणजे संगत कोणाच्या सहा आणि सहा किती झाल्या, ह्या झाल्या बारा. आता अंतर कोणाच्या, अंतर कोणाची जोडी इथे एक तयार होणार एक, इथे एक तयार होणार दोन. म्हणजे या दोघीची एक, या दोघाची एक दोन आणि परत वरचीची आणि खालचीची अशी हिची एक, इकडून होणार तीन प्लस परत इकडच्या बाजूला त्याच पद्धतीने ही एक अंतर कोणाची, ही दुसरी अंतर कोणाची आणि परत ही तिसरी अंतर कोणाची तीन. म्हणजे संगत कोणाच्या बारा जोड्या आणि अंतर कोणाच्या सहा जोड्या, अशा संगत कोणाच्या आणि अंतर कोणाच्या एकूण किती जोड्या तयार होतील, अठरा जोड्या तयार होतील तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे. म्हणजे तुम्हाला कधी कधी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या जोड्या विचारतील, कधी कधी दोन समांतर रेषा देतील आणि दोन छेदिका देतील, कधी कधी तीन समांतर रेषा देतील आणि एका छेदिका देतील. कितीही आपल्याला समांतर रेषा दिल्या आणि किती छेदिका दिल्या तरी आपल्याला त्या ठिकाणी संगत कोण किती तयार होतात, अंतर कोण किती तयार होतात, विक्रम कोण किती तयार होतात हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. आता या ठिकाणी रेषा डब्ल्यू एक्स ही रेषा दिलेली आहे, त्याचबरोबर समांतर रेषा आहे रेषा वाय झेड आणि इथं माप दिलेला आहे आकृतीमध्ये माप कोण के ओ एक्स, के ओ एक्स हा जो कोण आहे हा कोण दिलेला आहे सत्तर अंशाचा. आता पहा बरं का, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामध्ये कोणत्याही एका कोणाचं माप दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बाकीच्या सगळ्या कोणांची मापं काढता येतात. आता कोण देताना के ओ एक्स हा दिलेला आहे सत्तर अंशाचा आणि विचारलाय कोणता, कोण ओ के झेड, ओ के झेड हा कोण विचारलाय. आता पहिला नियम तुम्हाला मग काही सांगितला होता कोणत्या बाबतीमध्ये, विक्रम कोणांच्या बाबतीमध्ये दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे जे काही विक्रम कोण असतात, इथं पहा विक्रम कोण हे एक रूप असतात, मग ते बाह्य विक्रम कोण असू द्या किंवा आंतर विक्रम कोण असू द्या. मग या ठिकाणी आता हे दोन्ही पण एकमेकांचे विक्रम कोण असल्यामुळे या माप कोण ओ के झेड याचं सुद्धा किती माप असणार आहे, सत्तरच अंश असणार आहे.
त्याचं माप सुद्धा किती अंश असणार आहे, 70 अंश. आता या ठिकाणी जर याचं माप 70 अंश आहे आणि तुम्हाला कोण पी के झेडचं विचारलं, पहा कोण पी के झेड बरोबर किती. आता पी के झेड कुठं आलाय, इथं आलाय. येताना याचं माप किती दिलेलं आहे, 70 दिलेलं आहे. आता हा जो पी के झेड आहे हा वाय के ओ चा विरुद्ध कोण आहे, कसा कोण आहे, विरुद्ध कोण. आणि मग विरुद्ध कोण जर असेल तर विरुद्ध कोणाची मापे सुद्धा कशी असतात, समान असतात, किंवा ते विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. मग या ठिकाणी कोण पी के झेड बरोबर, पी के झेड बरोबर हा सुद्धा किती अंशाचा येणार आहे, 70 अंशाचा येणार आहे. म्हणजे देताना आपल्याला एक कोण दिला, त्याच्यावरून आपण विक्रम कोण काढला, विक्रम कोण समान मापाचे आहेत म्हणून ते काय केले, सारखेच दाखवले 70 अंशाचे. त्याच्यानंतर पी के झेड दाखवला, तो विरुद्ध कोण आहे, त्याच्यामुळे विरुद्ध कोणाचं माप सारखं असतं म्हणून पी के झेड हा देखील 70 अंशाचा आला. आता आपल्याला काय करायचंय, कोण ओ के झेड काढायचा, कोण ओ के झेड बरोबर किती, ओ के झेड म्हणजे हा कोण काढायचा. आता नीट लक्षात घ्या, याचं माप 70 आहे, याचं माप 70 आहे. आता असं घेतलं काय किंवा असं घेतलं काय, हे जे दोन आहेत हे दोन्ही कोण रेषीय जोडीतील कोण होतात, रेषीय जोडीतील सरळ कोण 180 अंशाचा. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आता ह्या दोघांची बेरीज जर 180 अंश आहे किंवा ह्या दोघांची बेरीज जर 180 अंश आहे आणि त्याच्यामध्ये जर एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे, ते दिलेलं आहे 70 अंश, मग 180 मधून जर आपण 70 वजा केले तर त्या ठिकाणी किती येतात, 110 अंश. म्हणजे या ठिकाणी हा जो कोण आहे या कोणाचं माप होणार आहे 110 अंश. कोण पी के झेड बरोबर किती होणार आहे, 110. आणि मग हा 110 आहे तर मग याचा संगत कोण जो आहे हा पी ओ क्यू हा सुद्धा 110 अंशाचा होईल. पी ओ डब्ल्यू हा 70 दिलेला याच्या विरुद्ध हा 70 होईल, हा 110 होईल. याच्या विरुद्ध हा आहे, हा 110 होईल. याचा अंतर कोण, अंतर कोणांची बेरीज 180 अंश असते. त्याच्यामुळे हा 110 आहे तर हा 70 आहे, हा 70 आहे तर हा पण 110 अंश होईल. अशा पद्धतीने आपल्याला समांतर रेषेला एका छेदिकेने छेदल्यानंतर कोणतेही एका कोणाचं माप दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इतर राहिलेल्या सगळ्या कोणांची बेरीज किंवा कोणांची माप त्या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर थोडं वेगळं उदाहरण, या ठिकाणी दिसताना आपल्याला त्रिकोणाची आकृती दिसते, परंतु इथं काय सांगितलंय पहा, रेषा ए बी समांतर रेषा ई सी, ए बी समांतर रेषा ई सी, या दोन रेषा समांतर आहेत. माप कोण बी ए सी, बी ए सी हे दिलेलं आहे 40 अंश. त्यानंतर दुसरा कोण दिलेला आहे, माप कोण ए सी बी बरोबर 80 अंश, ए सी बी बरोबर दिलेलं आहे 80 अंश. आणि विचारताना काय विचारलंय, माप कोण ए सी ई बरोबर किती, ए सी ई हा इथला विचारलंय. आता हे उदाहरण कसं सोडवायचं पहा, आता या दोन समांतर रेषा आहेत आणि या दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर तयार होणारे, आता इथं व्युत्क्रम कोण तयार होतो, इथं व्युत्क्रम कोण तयार होतो, परंतु इथं फसवण्यासाठी काय केलेलं आहे, हा आतला आपल्याला कोण काढायला सांगितलेला आहे. मग आता इथे काढताना काय करावं लागेल, आपल्याला त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. त्याच्यापैकी हा दिलेला आहे 40 अंश एकूण, आणि हा जो सी दिलेला आहे हा सी दिलेला आहे 80 अंश. 40ची आणि 80ची जर बेरीज केली तर ती होते 120 अंश. ती किती होते, 120 अंश. आता 120 अंशामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश आहे आणि त्याच्यामधून या दोघांची बेरीज जर वजा केली आपण 120 अंश, तर त्या ठिकाणी मिळते आपल्याला 60 अंश. म्हणजे हा कोण किती मापाचा आला, 60 अंशाचा आला. नीट समजून घ्या. आता हा कोण जर 60 अंशाचा आहे, ही समांतर रेषा आहे आणि ही छेदिका आहे, तर या ठिकाणी हा जो कोण तयार झालेला आहे, हा कोण संगत कोण तयार झालेला आहे, म्हणजे हा कोण सुद्धा आपला इथे किती अंशाचा होणार आहे, 60 अंशाचा होणार आहे. कोणता, कोण ई सी डी. आता हा जर 60 अंशाचा आहे आणि हा 80 अंशाचा आहे, आता या तिघांची बेरीज केली, हे तिन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत,
या तिघांची बेरीज केली तर तिघांची बेरीज किती येते, 180 येते. पण त्याच्यामध्ये काय करायचं, आता ह्या दोन कोणांची माप आपल्याला माहित झाली. पहिला कोण घेतला 80 अंशाचा आणि त्याच्यामध्ये मिळवला दुसरा 60 अंशाचा. तर 180 वजा 80 आणि 60 किती झाले, 140 झाले. 180 मधून 140 गेले, किती राहिले, 40 अंश. म्हणजे हा जो दिलेला कोण आहे पर्याय क्रमांक दोन, कोण ए सी ई, याचं माप किती येतं या ठिकाणी, 40 अंश येते. आणि या तिघांची बेरीज केली तर काय होती, 180 अंश येते. म्हणजे असं जर आपण पाहिलं तर हे दोन एकमेकांचे काय आहेत, व्युत्क्रम कोण आहे. व्युत्क्रम कोणांची माप समान असतात, याचं 40 आहे, याचं 45 आहे. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांचा गुणधर्म या ठिकाणी वापरला आणि त्या ठिकाणी या कोण ए सी चं माप आपण काढलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचं माप आलं 40 अंशाचं. त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. इथं दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि या दोन समांतर रेषांना परत एकदा दोन समांतर रेषांच्या छेदिकेने छेदलेलं आहे. आणि माप देताना इथं काय केलंय, कोण बी ई एफ, म्हणजे बी ई, सॉरी डी ए, इथं डी ई एफ दिलेला आहे 3x अधिक 10 अंश. आणि दुसरा जो दिलेला आहे जी एच बी हा तो दिलेला आहे 2x वजा 25 अंश. आणि माप विचारलेलं आहे, माप कोण बी ई जे याचं माप विचारलेलं आहे. आता हे दोन एकमेकांचे विरुद्ध कोण असल्यामुळे काय होणार आहे, यांचं माप सारखंच येणार आहे. पण देताना इकडचं एक दिलेलं आहे आणि इकडचं एक दिलेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, संगत कोणाचा गुणधर्म वापरावा लागेल. आता हा जो संगत कोण आहे याचा, याचाच संगत कोण या ठिकाणी हा होतो. म्हणजे याचं माप सुद्धा किती होणार आहे, 2x वजा 25. आता हा जर संगत कोण आहे, या दोन्ही पण समांतर रेषा आहेत, तर याचं सुद्धा, याचं इकडचं संगत कोण, हा पण संगत कोण झाला याचा, याचं पण माप किती होणार आहे, 2x वजा 25. आणि हे जर दोन कोण घेतले तर हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण होतील. आणि रेषीय जोडीतील कोण जर घेतले तर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग या ठिकाणी काय करू आपण, या दोन कोणांची बेरीज करू आपण. 2x 3x अधिक 10 अधिक 2x वजा 25 या दोघांची बेरीज केली तर या दोघांची बेरीज किती होते, 180 अंश होते. बरोबर, आता 180 अंश बेरीज होते. मग काय केलं, 3x आणि 2x ची बेरीज केली, 3x आणि 2x ची बेरीज झाली 5x. आणि या ठिकाणी 10 आणि वजा 25, इथं वजा 25 जर 10 मधून केले तर इथं वजा 15 होतात, बरोबर 180. आता हे -25 -15 बरोबरच्या पलीकडे टाकले आपण, 5x बरोबर, तर 180 इकडे मायनस असल्यामुळे ते बरोबर चिन्हाचे उजवीकडे समीकरणामध्ये बरोबर उजवीकडे गेलं डावीकडून, तर त्याचं चिन्ह बदलतं. मग हे -15 चे काय होणार, +15 होणार. मग 5x = 180 + 15 = 195 झाले. आपल्याला एक्स ची किंमत काढताना या ठिकाणी काय करावं लागेल, 195 एक्सला 5 गुणिले होते, ते पुढे गेल्यानंतर भागिले झाले. 5 1 5 5 3 15 खाली उरले 4, करून घेतले 5 5 9 45. एक्स बरोबर किती झाला, 39. म्हणजे एक्स ची किंमत किती आली, 39 आली. आता आपल्याला विचारलंय कशाचं माप, बी ई जे आणि बी ई जे किती आहे, 3x अधिक 10, हेच माप आहे कारण विरुद्ध कोणाचं. मग 3x अधिक 10, मग इथे काय करावं लागेल आपल्याला, 3 गुणिले x ची किंमत किती आली, 39 अधिक 10 बरोबर 3 3 9 3 9 3 9 27, 4 2 3 3 9 आणि 2 11, 117 + 10 117 + 10 127 अंश. परत एकदा पहा, 3x अधिक 10 माप किती याचं, 3x अधिक 10 बरोबर 3 गुणिले x ची किंमत आली 39 + त्याच्यामध्ये 10. मग 39 आणि 3 चा गुणाकार केला,
एकोणचाळीस गुणिले तीन, तीन नव्व सत्तावीस, अठ्ठ्याले दोन, तीन त्रिक नऊ दोन अकरा, एकशे सतरा प्लस दहा बरोबर 127 अंश. लक्षात आलं? अशा पद्धतीने दिसायला ते सरळ सरळ उदाहरण दिसतंय, परंतु एक्स आणि काही प्लस असे माप दिल्यामुळे आपल्याला फक्त कळलं पाहिजे कोणत्या कोणाबरोबर संगत कोणकोणते आहेत, व्युत्क्रम कोणकोणते आहेत, आणि अंतर कोणकोणते आहेत, विरुद्ध कोणकोणते आहेत, आणि त्याच्यावरून मग आपल्याला त्या गुणधर्मांचा वापर करून त्या ठिकाणी ते उदाहरण सोडवता आले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. थोडस वेगळं उदाहरण आहे, पा सोबतच्या आकृतीमध्ये आता इथं दिसताना काय दिसतंय पा, क्यू एस समांतर टी व्ही या दोन रेषा दिलेल्या आहेत, रेषा क्यू एस समांतर रेषा टी व्ही, आणि छेदिका कोणती दिलेली आहे, पी डब्ल्यू, छेदिका दिलेली आहे पी डब्ल्यू. आता काय विचारलंय पा, सोबतच्या आकृतीमध्ये कोण आर यू व्ही बरोबर, आर यू व्ही बरोबर हा कोण दिलेला आहे, त्याचं माप दिलेलं आहे एकशे वीस अंश, त्याचं माप किती दिलेलं आहे एकशे वीस अंश. आता पुढे काय सांगितलं बा, किरण आर एच हा कोण एस आर यू चा विभाजक आहे, किरण आर एच हा जो किरण दाखवलेला आहे इथून हा काय आहे, एस आर यू हा जो पूर्ण कोण आहे या पूर्ण कोणाचा विभाजक आहे, विभाजक म्हणजे काय, दिलेल्या कोणाचे दोन समान भाग करणारा असा तो किरण आहे. तर विचारताना काय विचारलंय त्यांनी, माप कोण एच आर एस, माप कोण एच आर एस, फक्त एवढ्या कोणाचं माप विचारलं एवढंच. मग आता काय पा, हा संगत कोण आहे इथं, संगत कोण कोणता आहे, कोण पी आर एस याच्या बरोबर, पी आर एस याच्या बरोबर कोणता आहे आर यू व्ही, कोण आर यू व्ही, म्हणजे हा हा जर एकशे वीस आहे तर याचा संगत कोण हा पण किती होणार आहे, एकशे वीस अंशाचा होणार आहे बरोबर. आता हा एकशे वीस अंशाचा होणार आहे तर याच्या खालचा, आता हे जे दोन कोण आहेत हे आंतर कोण आहेत, कोणते, कोण एस आर यू, एस आर यू हा आणि कोण आर यू व्ही हा, हे दोन्ही कोण आहेत एकमेकांचे आंतर कोण आहेत. आता आंतर कोणाचं एक गुणधर्म लक्षात ठेवा, आंतर कोण एकरूप नसतात हे सांगितलं होतं, म्हणजे जर छेदिका नव्वद अंश छेदत असेल तर ते एकरूप होतील, पण तिरपी छेदत असेल तर ते एकरूप होणार नाही. पण आंतर कोणाचा महत्वाचा गुणधर्म काय आहे, आंतर कोणांची बेरीज, अंतर कोणांची बेरीज ही नेहमी एकशे ऐंशी अंश असते, अंतर कोणांची बेरीज ही नेहमी एकशे ऐंशी अंश असते. मग हा कोण जर एकशे वीस अंशाचा आहे आणि याचा अंतर कोण हा दिलेला आहे, तर मग एकशे ऐंशी मधून आपल्याला काय करावं लागेल, हा दिलेला एकशे वीस वजा करावा लागेल, एकशे ऐंशी मधून एकशे वीस वजा केले तर तो किती होणार आहे, साठ अंश होणार आहे. घाई घाई परीक्षेला काय करतात, पर्याय देताना साठ अंशाचा पण देतात, पण मग आपल्याकडून काय होतं, घाई घाई आपण लगेच तिथं त्या साठला टिक करून देतो, तो पर्याय निवडतो. पण इथं काय केलेलं आहे, किरण आर एच हा कोण एस आर यू चा विभाजक आहे, हे जे साठ अंशाचं माप आलेलं आहे हे पूर्ण साठ अंश ह्या यू आर एस या पूर्ण कोणाचं आलेलं आहे, आणि विचारताना आपल्याला काय केलेलं आहे, एस आर यू एस आर एच याच विचारलेलं आहे एच आर एस च. मग हा दुभाजक जर आहे, म्हणजे दिलेल्या कोणाचे तो जर दोन भाग करत असेल, तर आपल्याला हे जे साठ दिलेले आहेत या साठला काय करावं लागेल, दोनाने भागावं लागेल. साठला जेव्हा आपण दोनाने भागतो त्यावेळेस तो उत्तर येणार आहे तीस. म्हणजे या ठिकाणी हा जो कोण विचारलेला आहे तुम्हाला, कोण एच आर एस बरोबर, याचं माप किती येणार आहे, तीस अंश येणार आहे. असे फसवण्यासाठी मुद्दाम काय करतात, थोडेसे वेगळे प्रश्न भूमितीमध्ये त्या ठिकाणी टाकतात, आणि पर्याय देताना सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पर्याय देतात की सहजासहजी आपल्याला लगेच असं वाटतं उत्तर पाहिल्यानंतर की हे उत्तर बरोबर आहे ते उत्तर बरोबर आहे, परंतु आपण प्रश्नांची उत्तरं सोडवताना त्या ठिकाणी थोडेसे काळजीपूर्वक सोडवले पाहिजे,
म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी जम्बलिंग होणार नाही आणि आपल्याला या भूमितीवर आधारित असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सोडवता येतात. परत एकदा आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या असतात त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय? ज्या रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत किंवा ज्या दोन रेषांमधलं अंतर नेहमी सारखं असतं अशा एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. दोन समांतर रेषांना जेव्हा एका छेदिकेने छेदलं जातं त्यावेळेस तयार होणाऱ्या संगत कोणाच्या, अंतर कोणाच्या, विक्रम कोणाच्या आणि विरुद्ध कोणांच्या अशा चार प्रकारच्या कोणांच्या जोड्या त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि ह्या जोड्या तयार होत असताना संगत कोणाच्या ज्या चार जोड्या तयार होतात त्या संगत कोणाच्या चार जोड्या तयार झाल्यानंतर त्या सर्व जोड्या कशा असतात? एकरूप असतात. म्हणजे त्यांची मापं ही नेहमी सारखीच असतात. त्याच्यानंतर समांतर रेषेच्या आतल्या बाजूला दोन्हीकडे छेदिकेच्या डावीकडे आणि छेदिकेच्या उजवीकडे ज्या आंतर कोणाच्या दोन जोड्या तयार होतात त्या आंतर कोणाच्या जोड्या मात्र त्यांचं गुणधर्म काय सांगितलेलं आहे? आंतर कोणांच्या मापांची बेरीज. मापे नाही हा, दोन्ही आंतर कोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी किती असते? 180 अंश असते. हा गुणधर्म महत्वाचा आंतर कोणांच्या बाबतीत लक्षात ठेवायचा. आणि त्यानंतर विक्रम कोण पण समांतर रेषेच्या बाहेरच्या बाजूला आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला, वरचा जर उजवीकडे घेतला तर खालचा डावीकडे, वरचा डावीकडे घेतला तर खालचा उजवीकडे, ते जे बाह्य कोण आहेत अशा बाह्य विक्रम कोणाच्या दोन जोड्या तयार होतात आणि आंतर विक्रम कोणाच्या दोन जोड्या तयार होतात. यांचा पण गुणधर्म काय सांगितलेला आहे? विक्रम कोणाच्या जोड्या हे सुद्धा कशा असतात? एकरूप असतात. म्हणजेच त्या कोणांची माप त्या ठिकाणी समान दिलेली असतात. आणि हे जे विक्रम कोण असतात किंवा संगत कोण असतात, आंतर कोण असतात, यांच्या अगदी समोरासमोर असणारे विरुद्ध दिशेला असे असणारे जे कोण असतात त्यांना म्हणतात विरुद्ध कोण. या सुद्धा त्या ठिकाणी किती जोड्या तयार होतात? विरुद्ध कोणाच्या चार जोड्या तयार होतात. आणि चार जोड्या तयार झाल्यानंतर ते सुद्धा कसे असतात? समान मापाचे असतात किंवा हे विरुद्ध कोण सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. आणि ह्या जोड्या पाहिल्यानंतर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे कोण? दोन समांतर रेषांना दोन छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कोण आणि तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारचे संगत कोण, अंतर कोण, विक्रम कोण आणि त्यांची असणारी संख्या इत्यादी घटकांविषयी आजच्या या तासिकेला आपण माहिती पाहिलेली आहे. मध्यंतरी अचानक वरूनच नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे डायरेक्ट बंद झालं होतं, त्यामुळं थोडीशी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि परत आपण नव्या जोमाने परत नेट प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी या तासाला जॉईन झालात आणि सगळ्यांचे त्याबद्दल मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. पुरी सर. खूप खूप धन्यवाद सर. बघा बालमित्रांनो, हा जो घटक आहे भूमितीचा, समांतर रेषा आणि छेदिकांचे गुणधर्म, याचा भारांश 4%, याच्यावर परीक्षेला कंपल्सरी दोन प्रश्न असतात म्हणजे असतातच. म्हणजे 4 गुण मिळून देणारा हा घटक आहे. तर सरांनी सविस्तर असं आपल्याला आकृतीद्वारे समजून सांगितले आहे त्याचे विविध प्रकार कोणांचे, त्यानंतर समानता, त्याची एकरूपता आणि उदाहरणे काही सरांनी त्यातले माप दिल्यानंतर पुढच्या कोणाचं माप कसं काढायचं आहे सविस्तर सांगितलेलं आहे. मला खात्री आहे सगळ्यांना घटक कळायला असणारच आहे. आपण आज उद्या या घटकाची जी उदाहरणं दिलेली आहेत तुमच्याकडे, समजा नवनीतचे गाईड किंवा XYZ प्रकाशांची पुस्तकं असतील, याच्यावर आधारित सर्वांनी उदाहरणं सोडवायची आहेत. काही शंका अडचणी असल्या तर सरांचा नंबर आहे किंवा पुढच्या आठवड्यात सरांचा परत भूमितीचे जे दोन घटक आहेत त्या दोन तासिक आहेत तेव्हा, हा सरांची परत दोन तासिक आहे, कोणाची काही अडचणी असल्या तर त्या वैध नोट डाऊन करून ठेवा, सर त्या सर्व शंकांचे निरसन करतील. पण या घटकाबद्दल तुम्हाला तयारी जास्त करावं लागेल, जास्त उदाहरणं सोडवावं लागतील. तर सर्वांना घटक कळाला असेल असे गृहित धरून सर काय सांगायचं मुलांना? हा एक परत एकदा सांगतो काय आहे. आपण काल कोण आणि कोणांचे प्रकार पाहिले होते. आता त्या ठिकाणी जे आले होते लघु कोण, विशाल कोण, काट कोण, सरळ कोण, शून्य कोण, हा हे जे प्रकार होते. आणि परत आता इथं आज काय झालंय, समांतर रेषा आणि त्यांना छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे कोण आणि मग परत संगत कोण, आंतर कोण, विक्रम कोण,
हे घटक काय होतात, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा शिकवताना त्यांना लगेच लक्ष देतात, पटकन समजतं. पण जेव्हा 2-4 दिवसांचा कालावधी जातो आणि तुम्ही जर याची उजळणी केली नाही, हे जर घटक परत पाहिले नाही, तर मग लघु कोणकोणते, अंतर कोणकोणते, विक्रम कोणकोणते, विशाल कोणकोणते, याचं थोडस जमलिंग होतं. म्हणून अभ्यास करताना सुद्धा काय करा तुम्ही, त्या त्या घटकाचा सविस्तर अभ्यास करा. स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना म्हणजे कोणांचे प्रकार लघु कोण काटकोण विशाल कोण ते करायला लागले तर तेवढेच पहा. ते पाहताना फक्त मग तिथं माप दिलेले आहेत, पण इथं काय आहे समांतर रेषा आणि छेदिका हे पाहताना तुम्हाला प्रत्येक कोणांच्या जोड्यांचे गुणधर्म महत्वाचे आहेत. व्युत्क्रम कोणकोणते, त्याचे गुणधर्म कोणते, संगत कोणकोणते, त्याचे गुणधर्म कोणते, अंतर कोणकोणते, त्याचं माप किती, विरुद्ध कोणकोणते, त्याचं माप किती. इथं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की या छेदिकेला एका छेदिकेने दोन समांतर रेषेला छेदल्यानंतर यातल्या कोणत्याही एका कोणाचं माप दिलं तर बाकीच्या राहिलेल्या सगळ्या 12 चौदा जेवढे काही कोण आहेत त्या सगळ्या कोणांचे माप आपल्याला काढता येतात. पण आता उदाहरणं घेताना आपण पाहिलं समांतर रेषा देतात, त्याच्यात एखादा त्रिकोण पण देतात, आणि मग तुम्हाला उदाहरण सोडवताना त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाचा गुणधर्म पण वापरावा लागतो. पूरक कोणकोणते आहेत ते पाहावं लागतात, संलग्न कोणकोणते आहेत ते पाहावं लागतात, कोटी कोणकोणते आहेत ते पाहावे लागतात. म्हणजे भूमिती हा विषय असा आहे, तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये डोकं घालाल, एकदा तुमची त्यातली संकल्पना जर स्पष्ट झाली, त्याच्यावरती कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवायला काही अडचण येणार नाही. मात्र तुमच्या त्या संकल्पना दृढ होण्यासाठी तुम्हाला या भूमितीच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त या भूमितीवरच्या उदाहरणांचा सराव करता येईल वेगवेगळ्या प्रकारचे. आता आपण घेताना उदाहरण कोणतंच रिपीट केलं नाही, प्रत्येक उदाहरण हे वेगळ्या प्रकारचं होतं. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे उदाहरण जेव्हा सोडवताल तेव्हा सरावाने तुम्हाला ते उदाहरण सोडवताना आंतर कोणाचा गुणधर्म वापरायचा, कोटी कोणाचा गुणधर्म वापरायचा, संलग्न कोणाचा गुणधर्म वापरायचा हे लक्ष देईल. आणि मग तुमचा वेळ न जाता पटपट तुम्हाला त्या पद्धतीने उदाहरणं सोडवता येतील. ओके.